कोरडवाहू शेतकऱ्यांसमोर अनेकदा कुठल्या पिकाची लागवड करावी असा प्रश्न असतो. पाण्याची कमतरता असल्यामुळे जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांची लागवड ते करू शकत नाहीत. मात्र कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन देणाऱ्या फळझाडांची शेती आज अनेक शेतकरी करताना दिसतात. यातच पेरूची शेती करणं हे सुद्धा अगदी सोपं असून कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन हवं आहे तर तुम्हीही पेरूची लागवड करू शकता. याबाबत बीडमधील कृषी अभ्यासक रामेश्वर चांडक यांनी माहिती दिली आहे. सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा फळबागांच्या शेतीकडे कल वाढत आहे. आंबा, चिक्कू, मोसंबी, डाळिंब यासह विविध फळांची शेती करणारे शेतकरी आपल्याला दिसून येतात. ग्रामीण भागात बहुतांश शेतकऱ्यांना फळशेती करायची असते, मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही, त्यामुळे त्यांनी केलेल्या फळशेतीमधून त्यांना अनेकदा नुकसान होतं. त्यासाठीच कमी खर्चामध्ये भरघोस उत्पन्न देणारी पेरूची शेती कशी करावी याबाबत आपण माहिती घेणार आहोत.